केंद्र सरकारने बंदरांसाठी औद्योगिकरणासाठी पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कोळी बांधवांच्या जमिनी ताब्यात घेतल्या, परंतु त्यांना न्याय मोबदला दिला नाही. या प्रश्नांवर मी लोकसभेत आवाज उठवणार असल्याचं मावळ लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत सांगितलंय. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी आणि पिंपरी चिंचवडला जागतिक दर्जाची उद्योगनगरी बनवण्यास स्थानिक शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या जमिनी सरकारने वेळप्रसंगी गोळीबार करून ताब्यात घेतल्यात. वाढत्या औद्योगिकरणात पारंपरिक व्यवसाय करणारे शेतकरी, कोळी बांधव, आगरी बांधव बेरोजगार झालेत. मागील 60 वर्षात त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला पूर्ण मिळालेला नाही. पर्यावरणाच्या नावाखाली समुद्रातील रेती काढण्यावर बंदी आणली आहे, त्यामुळे आगारी कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. खाडींमध्ये रेती साचल्यामुळे मासेमारीवर आणि बंदरावर बोटी आणण्यावर परिणाम होतोय. उरण पनवेलला रेती उपसा बंद करून गुजरातमधून रेती का आणली जाते? तसेच विमानतळ आणि रस्ते बांधण्यासाठी डोंगर टेकड्या फोडून पर्यावरणाची हानी होत नाही का, असा प्रश्न राजाराम पाटील यांनी उपस्थित केलाय. म्हणजे आमच्या कोकणामध्ये गेलात, डोंगरावरची सगळी जी वाळू आहे ती पुराने वाहून खाडीमध्ये येते आणि खाडीच्या मुखामध्ये ती साठते. खाडीच्या मुखातली जर वाळू काढली नाही तर पूर येतो. म्हणजे भरतीचं पाणी खालून आलं तर ते पसरायला जागा नाही. जसं कपामध्ये जास्त चहा राहतो, बशीमध्ये पसरतो, कप खोल असतो. जसं खाडी जर खोल केली म्हणजे रेती काढली तर ती खाडी खोल होते, त्यामध्ये मोठे मासे येतात, त्यात अंडी घालतात. मोठी जहाजं जी 30-40 फुटाची असतात ती येऊ शकतात. हे सगळे मुंबईची बंदरं बंद होण्याचं कारण वाळू काढण्यावर घातलेली बंदी. नद्यांचं पण तसंच आहे, कारण वरून गाळ येतो तो उपसतो आपण. गटारामध्ये घरचं गटार असतं ते उपसावं लागतं. तसंच रेती काढणं हे पर्यावरण विरोधी आहे असं जे लोक बोलले त्यांना माझा प्रश्न आहे. नवी मुंबई एअरपोर्टमध्ये प्रचंड प्रमाणात डोंगर तोडले गेले, मॅनग्रोव्ज मारले गेले, झाडं तोडली गेली, तेव्हा पर्यावरणाचं नुकसान झालं नाही का? गुजरातमध्ये रेतीचा धंदा चालतो, गुजरातली रेती आपल्याकडे येते आणि ते इकडे आपल्याकडे धंदा करतात. मिठाचा धंदा गुजरातमध्ये चालतो, आमचा बंद करतात. याच्या पाठीमागे सामाजिक कारण आहे. रेतीच्या धंद्यावर ओबीसी, एससी, एसटी हा जो कष्टकरी समाज आहे तो पोट भरतो आणि त्याला अन्नपाणी मिळू नये अशा प्रकारचा जो मनुस्मृतीचा विचार आहे ते सरकारने 70 वर्षात राबवला. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना वंचितांचा विषय घेऊन सत्ता आणण्याचा हा संकल्प करावा लागला. त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्न मागे लागले नाहीत, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ओहळा राजकारणात उतरले आणि आतापर्यंत प्रश्न मार्गी लावू न शकणारे पुन्हा त्याच प्रश्नावर मत मागत आहेत, त्यामुळे जनता यांना घरचा रस्ता नक्कीच दाखवेल असा विश्वास ओहळ यांनी यावेळी व्यक्त केलाय. शिरूर मतदारसंघामध्ये साहेब गेली 15 वर्ष शिवसेनेचे आढळराव पाटील जे खासदार आहेत त्यांचं जे प्रश्न तुम्ही मांडले, तर सर्वात महत्वाचं म्हणजे एअरपोर्ट ज्या ठिकाणी डिक्लेअर झालं होतं, आता त्यांनी मुद्दा काढला की हे भौगोलिकदृष्ट्या ही जमीन हे नाही आहे. मग ज्यावेळी डिक्लेअर झालं होतं त्यावेळेस त्यांनी स्टडी नव्हता केला का? जर तिथे एअरपोर्ट आला असतं किंवा आता तंत्रज्ञान खूप आधुनिक झालेलं आहे माझ्या मते आपण ते डेव्हलपमेंट करू शकतो, पण यांच्या या मानसिकताच नव्हती की विकासाची. त्यामुळं मला वाटतं तो एक महत्त्वाचा प्रश्न. आणि रेल्वे यांनी सांगितलं की रेल्वेसाठी आम्ही एवढं बजेट डिक्लेअर केलेलं आहे, अजूनपर्यंत त्याची कुठली हीट रचली गेली नाही आहे किंवा ती डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. दुसरी गोष्ट कृषी उत्पन्न बाजार समिती, याच्यावरती कोणाचाही कंट्रोल नाही आहे. तरुणांसाठी रोजगार आणि शेतीमालामध्ये 100% आंबे भाव आणि त्याला मोफत बियाणे असे जे काही प्रकल्प राबवता येतील की जेणेकरून शेतीमालाला जास्त भाव मिळेल आणि शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होईल.